मला मानाचा जय लोकजी. मी सचिन नामदेव जोगदंड पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या सचिवपदी 24 जुलै 2018 ते 24 जुलै 2019 पर्यंत काम करत असून उद्याची येणारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त मी व स्वागताध्यक्ष माननीय भगवानराव वैराट साहेब व पुणे शहरातील सर्व समाज बांधवांनी मिळून अतिशय सुंदर अशी जयंती उत्सवाची जय्यत तयारी करून येणाऱ्या 1 ऑगस्टला पुण्यातील सर्व समाज बांधवांनी त्या जयंतीमध्ये अतिशय सुंदर असं मिरवणूक आणि शांत चित्तेने सहभागी होऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करावे. जय लोकशाही. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सारसबाग येथील पुतळ्यावर मुख्य प्रबोधन सभेचं आयोजन पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने करण्यात येत असतं. त्यांच्या 98व्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज एकत्रित येतो. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक समाजाच्या संघटनांच्या मिरवणुका या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी याव्यात, शांततेने तिथं अण्णा भाऊंचं सर्वांनी अभिवादन करावं आणि ह्या पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या जयंतीनिमित्त 2018च्या या वर्षी या मुख्य प्रबोधन सभेचे स्वागताध्यक्षपद हे आमचे नेते माननीय भगवानरावजी वैराट साहेबांना हे स्वागताध्यक्षपद मिळालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मुख्य सभेचं आयोजन होणार आहे. तसेच आमचे मित्र सचिन जोगदंड हे देखील सचिव म्हणून या पदावर त्यांचं विराजमान झालेले आहे. 2018-19 हे वर्ष त्यांना काम करायचं आणि येऊ घातलेल्या 2020 हे अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे आणि पुढील येणारी जयंती आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करायची आहे. या पद्धतीने आपण सर्वजण नियोजन करतो आहोत. अत्यंत कमी कालावधी मिळून सुद्धा वैराट साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यांच्या या नियोजनाला आपण सर्वांनी हातभार आणि त्यांना सपोर्ट करायचं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पाहत रहा मझर खान सोबत सजग नागरिक टाइम्स. आता सज्जन नागरी टाइम्सच्या बातम्यांसहित अमेझॉन फ्लिपकार्ट गेअरबे स्नॅपडील होस्टगेटरच्या लेटेस्ट ऑफरची माहिती मिळवा आमचे व्हॉट्सअप फेसबुक वेबसाईट युट्यूब चॅनलवर. लेटेस्ट ऑफर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.